राहतो, तर आपल्याला भविष्यकाळ जर सुरक्षित ठेवायचा असेल, तुम्हाला आणि आम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना जर आपला भविष्यकाळ सुरक्षित ठेवायचा असेल, तर आपल्याला पाणी वापरणं आणि पाणी जपून वापरणं अत्यंत गरजेचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा गावडे, के वाघ दांडवळ शाखेतील विद्यार्थिनी, SY BCSची विद्यार्थिनी आपल्या समोर विषय मांडत आहे, जल संवर्धन. तर मग जर मी पाण्याला प्रेम आणि मित्र या दोघांपैकी जर एक नाव जर द्यायचं झालं, तर मी पाण्याला मित्रत्वाचं नाव देईन. कारण की प्रेम ही शेवटपर्यंत सोबत राहील का नाही याचं आश्वासन मी देऊ शकत नाही, याचं आश्वासन कोणी देऊ शकत नाही, पण मित्र हे आपल्या बरोबर शेवटपर्यंत नेहमी असतो. अगदी पाण्याचं काम देखील तसंच आहे, पाणी आपल्यासोबत नेहमी असतं. मग ते आनंद अश्रू असो किंवा दुःखाचे अश्रू असो, अश्रूरूपी ते आपल्या सोबतच असतं. तर मित्रांनो, साडेसातशे वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाण्याचं महत्त्व आपल्याला पटवून दिलं. तर 2400 वर्षापूर्वी चाणक्याने जल संवर्धनासाठी नवीन नदी, तलावे, पाटबंधारे यांची निर्मिती केली. आणि ते पाणी सर्वांसाठी योग्य आहे, ते पाणी प्रत्येकाची संपत्ती आहे, ते पाणी प्रत्येकाच्या संपत्तीची राणी आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्या भारत देशावर नाही, आपल्या पृथ्वीवर 71% पाणी, त्यापैकी 29% जमीन आहे. 71% पाण्यापैकी 97% पाणी समुद्रात आहे, म्हणजे ते खारट आहे, ते तर आपण पाण्यासाठी पिण्यासाठी नाही वापरू शकत, खारट पाणी पिण्यासाठी योग्य नाही आहे. तर मग उरलेलं 3% पाणी हे आपण पिण्यासाठी वापरतो. मग जर 71% पाणी त्याच्यातले 97 जर आपण वापरत नाही आहे, उरलं 3%, तर ते 3% पाण्याचा वापर आपण कसा करायला हवा? जपून करायला हवा, बरोबर ना? जपून करायलाच हवा 3% पाणी. आणि जर भारताची पॉप्युलेशन बघितली, भारताची लोकसंख्या बघितली, तर 142 करोड लोक आपल्या भारत देशामध्ये राहतात. एका सर्वेनुसार असं सांगण्यात आलं का एका व्यक्तीमागं 250 लिटर पाणी लागतं. पण जर आज भारताची परिस्थिती बघितली, आज जर या विश्वाची परिस्थिती बघितली, तर एका व्यक्तीमागं 125 लिटर पाणी आहे. मग ते पुरेसे आहे का? नाही. 71% पाणी असून देखील आपल्याला फायदा आहे का? नाही. भारतातले लोक असं करतायत, ते आपले जे 97% पाणी आहे ना, जे की सॉल्टी सायटी जे आपण पिऊ शकत नाही, त्याचं कन्वर्ट करताय पिण्यायोग्य बनवण्यासाठी. मग सिंपल आहे, 3% पाणी आहे, आपण त्याचा वापर नीट करत नाही. जर ते 97% इकडं आलं तर काय होईल? ज्या खेडोपाड्यामध्ये पाण्याची कमतरता आहे ती पूर्ण होईल का? शहरामध्ये जिथं पाण्याची नासाडी केली जात आहे, तिथं अजून पाण्याची नासाडी होईल जर ते 97% पाण्याचं जर कन्वर्ट जर इकडं पिण्याच्या पाण्यामध्ये झालं तर? बरोबर ना? हा माझ्यासमोर पडलेला सर्वात मोठा प्रश्न. आणि राहिला प्रश्न दुसऱ्या दृष्टिकोनाचा. प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. एका नाण्याच्या 2 बाजू असतात, माझ्याकडून त्या 3 असतात, पण सर्वांसाठी त्या 2 असतात. तर मग त्या 2 बाजू आपण, हा झाला पहिली बाजू जी की मी तुम्हाला सांगितली पाण्याची नासाडी अजून वाढेल, आणि दुसरी बाजू म्हणजे ही खेड्यापाड्यामध्ये पाणी पुरेल. पुरेसे पुरेल हे माहिती नाही, राजनीती प्रत्येकाला माहिती आहे, पुरेसे पुरेल माहिती नाही, पण ते खेड्यापाडीमध्ये ते पाणी पुरेल. आणि संपत्ती म्हणजे काय? आपली संपत्ती म्हणजे काय? जर ती इथं तिजोरीमध्ये सोनं नाणं ही आपली खरी संपत्ती नाही आहे. जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्याच्या काळ्याभोर भेगांमध्ये जर पाणी पोहोचत असेल, तर ती आपली खरी संपत्ती आहे. त्याला आपण आपली खरी संपत्ती समजू शकतो. तर मग मित्रांनो, 2020 संसदीय परिषदेमध्ये आपले अर्थमंत्री म्हणजे निर्मला सीतारामन यांनी सांगितलं, 2020 गोष्ट आहे, 2020 कोरोना काळ होता, मग त्यांनी सांगितलं ही सगळ्यात मोठी महामारी आहे. त्यांनी हे विधान जनतेपुढे ठेवलं, विधानसभेत ठेवलं, संसदेपुढे ठेवलं का ही सर्वात मोठी महामारी आहे. मग ती महामारी 2020 कोरोनाबाबतची नव्हती, ती महामारी होती पाण्याबाबतची. पाण्याची टंचाई होती आणि ती गोष्ट लवकर कोणाला समजली नाही, ही गोष्ट लवकर कोणाला समजली नाही. मग त्यामुळे आपल्याला पाण्याचे संरक्षण केलंच गेलं पाहिजे, आपण ते संरक्षण केलं पाहिजे. कारण की एका व्यक्ती जर आपण असं समजू, एका व्यक्तीचं वजन 100 किलो आहे, एका व्यक्तीचं वजन 100 किलो आहे, तर त्याच्या वजनामध्ये त्याच्या वजना एवढं 70% पाणी त्याच्या शरीरात असतं. जर 70% पाणी काढलं तर 30% त्या व्यक्तीचं वजन. 142 करोड लोक भारतात राहतात. भारताच्या पूर्व दिशेला, पश्चिम दिशेला, दक्षिण दिशेला जो समुद्र किनारा लाभला आहे आपल्या भारत देशामध्ये, तर इतक्या साऱ्या नद्या आहेत, गंगा आहे, यमुना आहे,
सरस्वती आहे. प्राचीन काळामध्ये नद्यांच्या आजूबाजूला घरे वसवली जातात. घरी वसवतात का? घरे वसवतात का? तिथे ते खेडेपाडे सुरू करतात, कारण की त्यांना पाणी पुरेसे उपलब्ध व्हावे म्हणून. आता ही पद्धत चुकीची झाली, आता ही पद्धत उलटी झाली. प्रत्येक ठिकाणी शहरं उपलब्ध होत आहे, प्रत्येक ठिकाणी शहरं निर्माण होत आहे, आणि ते जे नदीचं पाणी आहे ना ते पुरवलं जात आहे इकडे तिकडे इकडे तिकडे. रंगपंचमी असतो, आपले उत्सव असतो, विनाकारण पाण्याची नासाडी होत आहे. पण खेड्यापाड्यांमध्ये गरिबांना पाणी नाही आहे प्यायला, गरिबांना पिण्यासाठी पाणी नाही. आपण अर्ध पाणी पितो, अर्ध पाणी फेकून देतो, आपण कधी विचार करत नाही का या अर्धचे पाणी आपण फेकतोय. त्या पाण्याची गरज गरिबाला असेल. आपल्याला जे देवाने दिलं आहे ना त्यात सुखी आणि समाधानी राहिलेलं खूप मानद हे खूप गरजेचं आहे. हव्यास हव्यास हा ही जी गोष्ट आहे ती म्हणून हा प्रत्येक मनुष्यामध्ये हव्यास असतो. प्रत्येकाला काही ना काही घ्यायची इच्छा असते. पण पाणी पाणी जीवन आहे, पाणी जीवन आहे, आणि ते जीवन आपल्याला सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे. 70% पाणी जर आपल्या शरीरामध्ये आहे तर त्याचा योग्य तो वापर करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. जाता जाता मी इतकेच सांगेन, पाणी वाचवा, पाणी जिरवा. गरजूंना पाण्याची गरज आहे तर तुम्ही वापरताना पाणी नीट सांभाळून वापरा, आणि हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, इथे उपस्थित बंधू व बहिणींनो, सर्व प्रेक्षक व भाषणाचे सुकृणार असणारे परीक्षक, इथे स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक, आणि विशेष करून या विषयाची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे अशा युवांना, युवानिमित्त करून देणाऱ्या संयोजकांचे व आयोजकांचे मी खूप खूप आभार मानते, आणि सर्वांना माझा साष्टांग नमस्कार. माझे नाव वैशाली कैलास राठोड. मी KGDM कॉलेजची पण BA विद्यार्थिनी आज आपल्या सर्वांसमोर एक विषय सादर करत आहे, ते म्हणजे जलसंवर्धन. दुष्काळात नको असेल आपत्ती, दुष्काळात नको असेल आपत्ती, तर वेळेत जपत जलसंपत्ती, तर वेळेत जपत जलसंपत्ती. खर तर 71% पाणी आणि 29% जमीन हे तुमच्या आमच्यापैकी गणित सर्वांनाच माहित आहे. पण तुमच्या आमच्यापैकी सर्वांनाच माहित आहे पण किती टक्के पाणी हे आपल्या पृथ्वीवर आहे हे माहीत असण्यापेक्षा आपण किती पाण्यात आहोत हे माहीत असणं गरजेचं आहे. द मिनिस्टर ऑफ वुमन अर्बन अफेअर यांच्या आव्हानानुसार पूर्ण भारतामध्ये प्रत्येक व्यक्ती मागे 225 लिटर पाण्याची आवश्यकता असते, परंतु अस्तित्वात 125 लिटर पाणी एवढेच प्रति व्यक्ती एवढेच मिळते. 2020 संसदीय परिषदेमध्ये आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक विधान सुरू केले होते, ते म्हणजे 2020 हटवला की आपल्या तुमच्या आमच्या समोर उभं राहतो तो म्हणजे कोरोना महाकाळ. दुर्दैवाने हे वाक्य कोरोनासाठी नसून तर पाणी टंचाईसाठी होत. आज या कोरोना काळातही आम्हाला पाण्याचा विचार करावा लागतो एवढी दुर्दैव स्थिती आज आमच्यावर निर्माण झाली आहे. पण या पाणी प्रश्नाला जबाबदार कोण? हा पाणी प्रश्न निर्माण व्हायला नेमका जबाबदार कोण? तर वाढती जीवनशैली, सांडपाणी, पाश्चिमाती परंपरेचे, संस्कृतीचे आगमन. ज्या कामासाठी आपण कपडे भांडे करण्यासाठी आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करायचो त्यासाठी आज आपण वॉशिंग मशीन कडे वळालो. ज्या कामासाठी जसे की आंघोळ, शौचालय यांसाठी आपण पारंपरिक पद्धतीचा वापर करायचो त्यासाठी आज आपण शॉवर आणि फ्लशलाईट यांचा वापर करू लागलो. यांच्यामुळे झालं ते पाणी प्रश्न निर्माण. थोडक्यात जी जी कामे आपण 10-10 लिटर पाणी धुवायची त्या कामांसाठी आज 100-100 लिटर पाणी हे आपण वाया घालू लागलो, म्हणूनच निर्माण झालं ते पाणी प्रश्न. पाणी हे निसर्गाने दिलेली आपल्याला एक अमूल्य देणगी आहे, आपण त्याचा एक व्यवस्थित वापर करावा आणि त्याचा आदर केला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3267 प्रकल्प आहे. पाण्यासाठी 3267 प्रकल्प आहे. यापैकी 267 प्रकल्प जरी निधीने चालले तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 357 तालुक्यामध्ये पाणी प्रश्न वेळ चावणार नाही. पाणी हे इतकं महत्वाचं घटक आहे, पाणी हे आपल्या आयुष्यातलं इतकं महत्वाचं घटक आहे की आपण त्याचा आदर केला पाहिजे, आपण त्याला महत्व दिला पाहिजे. पाणी आहे तर आपण आहे, पाणी आहे तर जीवन आहे, पाणी आहे तर झाडं आहे, पाणी आहे तर पक्षी आहे. पाणी हा आपला एक जीवनाचा एक घटक, तुम्ही त्या पाण्याला जीवन म्हटले तरीही चालेल.
म्हणूनच पाणी हा शब्द आज महत्वाचा ठरलाय. पाणी आडवा, पाणी जिरवा, असे अनेक वाक्य किंवा असे घोष वाक्य आपण ऐकायला आपल्याला मिळतात. ज्याचं गळत आभाळ त्याला कळतय जिन, ज्याचं गळत आभाळ त्याचं कळतय जिन, ज्याची ज्याची जळती सावली त्याची उन्हाळी पहाड, ज्याची जळती सावली त्याची उन्हाळी पहाड. आम्ही अंधारे पुसून झालं उजेडाचे धनी, आम्ही अंधारे पुसून झालं उजेडाचे धनी. उभं पहाड खोदेला कुठे कुठे गेला पाणी, उभं पहाड खोदेला कुठे कुठे गेला पाणी. पाणी, पाणी आपल्या जीवनातील एक अतिशय महत्वाचा घटक आहे. पाणी जसे की तुम्ही आपल्या घरासमोर झाडांची कुंडी असते त्यामध्ये आपण झाडे लावलेले असतो, आपण तिथे न पाणी टाकता आपण वाया घालतो. जसे की आपण कपडे भांडे करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणारे पाणी आपण वापरत नाही, त्यापेक्षाही जास्त पाणी आपण वाया घालतो. पाण्याचे महत्व आपल्याला कधी कळणार आहे? जेव्हा आपल्याला पाण्याची टंचाई तेव्हाच का असं? जेव्हा आपल्याला पाण्याची टंचाई येते तेव्हाच आपल्याला पाणी प्रश्न हा का निर्माण होतो? आपण हा विचार का नाही करत की जे पाणी आज आपल्याला मिळतंय तोच पाणी एका वेळेला एका गरीबाला किंवा एका गावातील लोकांना मिळतंय का? हा विचार आपण का करत नाही? आपण हा विचार का करतो की नाही आम्हाला मिळतंय आणि आम्ही त्याचा खूप गैरफायदा घेतला पाहिजे? पाणीच नाही तर खूप अशा प्रत्येक गोष्टी ज्यांचा आपण गैरफायदा घेतो. देवाने आपल्याला दिलं आहे तर आपण याचा गैरफायदा घेतला पाहिजे का? नाही. माझं असं नाही, प्रत्येकाला म्हणणं आहे की सगळ्यांनी आपापले विचार हे जगात पसरायला पाहिजे. कारण एक व्यक्ती बदलला तर दुसरा बदलेल, दुसरा बदलला तिसरा बदलेल आणि याचनुसार पूर्ण जग बदलेल. तर आपल्याला स्वतः गर्व झाला पाहिजे की माझ्यामुळे एक जग बदलला. लोक तर म्हणणार नाही की माझ्यामुळे जग बदलला, पण आपण तरी म्हणू की माझ्यामुळे जग बदलला. आपण कधी नकारात्मक नसावं तर आपण सकारात्मक असावं, आपण कधी नकारात्मक नसावं तर सकारात्मक असावं. पाणी हा प्रश्न का घेतला? कारण पाणी हा आपल्या जीवनाशी जुडलेला एक शब्द आहे, एक आहे. तर आपण पाण्याला महत्व का दिला जातो? कारण पाणी आहे तर आपण जगतो, पाणी आहे तर आपलं जीवन आहे, पाणी आहे तर सगळं काही आहे. पक्षी आज पाणीमुळे जगतात, झाडे पाणी पाणीमुळे जगतात, प्राणी पाणीमुळे जगतात. पाणी हा आपल्या जीवनाचा इतकं महत्वपूर्ण घटक आहे की जेवढं पण बोलेल पाणीविषयी तेवढं कमीच पडेल. घरातील प्रत्येक कामासाठी आपण पाण्याचा वापर करतो. असं कोणतं काम आहे ज्यासाठी आपण पाण्याचा वापर करत नाही? कोणतं काम आहे? कोणतंही. आपल्याला खाण्यासाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी पाणी पाहिजे, सगळ्या कामासाठी पाणी पाहिजे. आपल्याला घरात खायला पाहिजे तर पेरलं पाहिजे, पेरलं पाहिजे तर त्याला पेरलं नाही तर उगणार काय, उगलं नाही तर येणार काय, येणार नाही तर घरात खाणार काय, हे प्रश्न निर्माण होतं. ते फक्त कशासाठी? पाणी. ही पाणी एक गोष्ट जशी की तुम्हाला सांगते, याच वर्षी आपल्याला 2022 आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता होती. जसे की आमचे स्वतःचे शेत, मी इतरांचं मला माहीत नाही, आमच्या शेतामध्ये आम्ही पीक पेरलं होतं 2 एकरमध्ये, तर आम्हाला पाणी नसल्यामुळे आमचं पूर्ण पीक नुकसान झालं. म्हणजे शेतकऱ्याचं हे किती नुकसान होतं, हे सगळं त्याचं पूर्ण भरण पोषण, त्याच्या पोट त्याच्या लेकरांचं पालन भरण पोषण हे सगळं पाणीवर अवलंबून असतं. पाणी आलं तर पूर्ण त्याचं शेत हिरवगार होतं, पण पाणी नसल्यामुळे त्याचं खूप नुकसान होतं. पाणी शेतीसाठीही आवश्यक आहे, कारण शेती पिकली तर आपण खाणार आहे, शेती असली तर आपण जगणार आहे, पाणी असली तर आपण जगणार आहे. तर सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे की पाणी हा वाया घालू नका, याचे महत्व तुम्ही समजून घ्या. पाणी हे किती आवश्यक आहे, किती लोकांचे जगणे वाचून जातात, किती लोकांचं या पाण्यामुळे खूप उपयोग होतो. तर माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही पाण्याचे महत्व समजून घ्यावे आणि त्या तुम्ही स्वतःही पाण्याचा वापर कमी करा, म्हणजे तुम्हाला लागेल तेवढंच वापर करा. आणि तुमच्या व्यतिरिक्त जे पाणी नाश करताय त्यांना तुम्ही पाणी नाश करू नये याचे तुम्ही आश्वासन द्या. कारण तुमच्यामुळे जर काही फायदा होत असेल तर तुम्ही तो पुढाकार घेण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्यामुळे जर कोणाचं चांगलं होत असेल तर नक्की मी पण अशा कामाला पुढाकार घेणार, मी पण नक्की अशा कामाला पुढाकार घेणार. जाता जाता मला एवढंच वाटतं, एवढंच सांगायचं वाटतं की जे पाणी आहे हा जलजीवन मिशन, जे म्हणतात ना की जलजीवन मिशन आहे, यामागे पण त्यांचं एक कारण आहे की प्रत्येकाकडे एक हा वाक्य पोचलं पाहिजे की पाणी वाचवा, पाणी जिरवा, पाण्याचे महत्व जाणा. तर आपल्याला पण आज इथे जेवढे लोक बसलेले एवढ्या प्रमाणात एकच सांगणं आहे की पाण्याचे महत्व जेवढं मी सांगितलं किंवा इतरांनी माझ्या मैत्रिणींनी सांगितलं याच्यापेक्षा व्यतिरिक्त खूप काही आज पाण्यापासून अडेल आहे.
तर तुम्ही पण पाण्याचे महत्व समजून घ्या. पाणी हे आपल्या जीवनातलं किती आवश्यक घटक आहे हे पण जाणून घ्या. धन्यवाद. संगणक विज्ञान महाविद्यालय आकाशसाहेब नगर येथून आलेलो आहोत. माझे मार्गदर्शक डॉक्टर रवींद्र राऊत सर आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आणि माझ्या विषयाचे नाव जलसंवर्धन आहे. विद्यार्थी मित्रांनो, जलसंवर्धन म्हणजे ही एक जगाची सर्वात मोठी गोष्ट आहे की ते जल आपण हे साठवलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, माणूस हा एकदा भौतिक सुखाचा पाठलाग करू लागला की त्याला पूर्ण विराम देणं किंवा स्वल्पविराम देणं हे कठीण होऊन बसतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळात आपण जलाची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी करत आहोत. तर पर्यंत प्रत्येकाची गोडदौडी याच पद्धतीने सुरू आहे. तर या आपण बघितल्याप्रमाणे आतापर्यंत 2 महायुद्ध घडून गेलेले आहेत. आता येणारे भविष्यातले महायुद्ध हे पूर्णतः वेगळ्या स्वरूपात असणार आहे. त्याचे आपण की एक प्रतिक्रिया मार्मिक प्रतिक्रिया दिलेली होती की जगातील जलजीवन या समस्येवर सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला दुहेरी नोबेल पुरस्कार देण्यात यावा. त्यांनी 2 कारणे सांगितली होती. प्रथमतः जलसुधारणा ही व्यवस्थितरित्या सोडवल्याबद्दल पहिला नोबेल, आणि दुसरं त्या जल संवर्धनामुळे होणारे युद्ध टाळण्याबद्दल दुसरा नोबेल, शांततेचा नोबेल. तर जल हे जीवन हे खऱ्या अर्थाने मानवाचा मूलमंत्र मानला जावा असं मला वाटतं. आणि या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी जागरूक राहणे या काळाची गरज आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात होणाऱ्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या व लुप्त होत चाललेले पाणी या सर्व समस्यावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने बऱ्याच योजनांचा अवलंब केलेला आहे. त्यात जलयुक्त शिवारे, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि सिमेंट बांधारे यासाठी शासनाने बराचसा असा कोट्यवधी रुपयांचा निधी निर्माण करून दिलेला आहे. तर शासनाने या योजनांचा व्यवस्थितरित्या अवलंब होत आहे की नाही यावर लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची खूपच टंचाई भासणार आहे असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उद्भवत आहे. तर या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात जास्तीत जास्त तलावांचा उद्भरीकरण करणे हे गरजेचं आहे. कारण तलावात जास्तीत जास्त तलावांमध्ये जितकं पाणी अडवलं जाईल तितकं जमिनीची पोत ही वाढणार आहे, आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईचा प्रश्न हा सुटण्यास त्यांनी मदत होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गावातून किंवा गावाबाहेरून वाहणारे नदी तलाव हा त्या गावाचा मुख्य पाण्याचा स्रोत असतो. बहुतांश गावांमध्ये हा स्रोत आढळून येत नसल्यास त्या गावकऱ्यांनी किंवा ग्रामस्थांनी गावाच्या शिवारात पडणाऱ्या पावसाचं व्यवस्थितरित्या पाण्याचं साठवणीकरण किंवा ते साठवलं पाहिजे किंवा. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सर्व आपण शपथ घेऊया की थेंब थेंब पाणी वाचूया. धन्यवाद. कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान या महाविद्यालयात PYBSC केमिस्ट्री या विषयात शिक्षण घेत आहे. तर आजचा माझा विषय आहे पाऊस, पाणी आणि संकलन. विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी पाण्याला जीवन म्हणतो, जल हे जीवन याचे नेहमी म्हणत असतो, आणि ते म्हणणे काही वावे ठरणार नाही. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की जलाशिवाय किंवा पाण्याशिवाय आपले उज्ज्वल भविष्याचा विचार हा अशक्य आहे, तो आपण करू शकत नाही. कारण पृथ्वीवरील एक महत्त्वाचा आणि मौल्यवान स्रोत म्हणजे पाणी आहे. आपल्या पृथ्वी तलावर जे काही 100% पाणी आहे त्याच्यामध्ये 97% पाणी हे खारे आहे, आणि 2% पाणी हे आईस कॅप आहे, आणि 1% जे पाणी उरतं ते आपण मानवी वापरासाठी वापरतो. दरवर्षी पाऊस पडतो, पण दरवर्षी पडणारा पाऊस हा प्रत्येक भागात सारखाच आणि समान सारखाच किंवा सारखा पडतो असे नाही. काही भागात कमी पडतो, काही भागात जास्त पडतो, आणि ज्या भागात पाऊस हा कमी पडतो त्या भागात
त्या भागात दुष्काळामध्ये कमी पाण्याची समस्या ही निर्माण होते व याच्यामुळे शेतकरी आत्महत्या व अशा अनेक समस्या आपल्या समोर निर्माण होतात. तर या आता वाढते शहरीकरण, औद्योगिकरण व वाढती लोकसंख्येमुळे पाणी पुरवठा सुनिश्चित करणे आता अवघड झाले आहे. त्याच्यामुळे आपल्याला आता पावसाचे पाणी जे आहे त्याचे संकलन करणे गरजेचे आहे. नथक कर बैठ राही के उड़ान अभी बाकी है, नथक कर बैठ राही के उड़ान अभी बाकी है. ज़मीन ख़त्म हुई तो क्या हुआ, ज़मीन ख़त्म हुई तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है. जनजीवन मिशन वक्रोति स्पर्धा दिनांक 29/1/2024 रोजी वेनेते विद्यालय निफाड़ इथे आयोजित करण्यात आली होती. इयत्ता 11वी व 12वी वरिष्ठ महाविद्यालय या दोन गटात सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मी सय्यद साहेब कदीर, आदाब. महाराष्ट्र मित्रमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. निफाड गटातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी स्पर्धेक विद्यार्थ्यांना 10 वाजता निमंत्रित करण्यात आले होते. माननीय डॉक्टर विजय बागुल साहेब, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती निफाड यांच्या शुभ हस्ते स्पर्धकांच्या सत्कार करण्यात आले होते. सगळे विद्यार्थी सकाळी 10 वाजता नियोजित केलेले स्थळमध्ये उपस्थित राहिले होते. स्पर्धामध्ये दिलेले स्पर्धा विषय पाऊस पाणी संकल्प, पाणी आडवा पाणी जिरवा, जल जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्रोत, वक्रतीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग, वितरण व देखभाल दुरुस्ती असे होते. ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मित्र, धन्यवाद. विज्ञान संगणक विज्ञान काकासाहेब नगर या विद्यालयाची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. 1776 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका ग्रंथामध्ये ॲडम स्मिथ म्हणतात की माणसाच्या आयुष्यात जर पाणी नसेल तर माणूस पाण्या वाचून तडफडतो, तरी देखील पाण्याला कवडीचीही किंमत नाही. आणि हिरा ज्याचा माणसाच्या आयुष्यात काहीही उपयोग नाही तरी सुद्धा तो अनमोल आहे. मानवी संस्कृतीचा हा क्रूर भास करून देण्याचे काम ॲडम स्मिथ यांनी खूप वर्षांपूर्वीच केले. तरी देखील माणसाला पाण्याची किंमत आजपर्यंत समजलेली नाही. हजारो वर्षांपूर्वी उपनिषदांमध्ये रचनाकारांनी पाण्याची किंमत लिहिली, पाण्याच्या महत्वांविषयी सांगितले आहे. अन्न जगत प्राणच, अर्थातच अन्न हे जगाचे प्राण आहे आणि अन्न हे पूर्णपणे पर्जन्यावर अवलंबून असते. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक पिढीच्या संवर्धनासाठी पर्जन्याचा सखोल अभ्यास करणे हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याच विषयाच्या अनुषंगाने मी जल संवर्धन या विषयावर तुम्हाला काही 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. पाणी वनस्पतींसाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी असेल तर वनस्पती जगू शकतात आणि वनस्पती असेल तर आपल्याला अन्न मिळू शकते आणि अन्न असेल तर माणसाचं जीवन आहे. असं म्हणतात की माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी असते. म्हणजे उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचं वजन 100 किलो असेल तर त्यापैकी त्याच्या शरीरातील जर पाणी काढून टाकले तर त्याचं वजन फक्त 30 किलोग्रॅम उरेल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये खूप मोठा भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे. म्हणूनच जल हे जीवन आहे असं आपण म्हणतो, जे की अतिशय समर्पक उदाहरण आहे. पण ह्याच पाण्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये महापुराच्या थैमानामुळे हजारो संसार उन्मळून पडतात, त्याच वेळेस मराठा आणि विदर्भामध्ये अनेक लोक पाण्यासाठी आक्रोश करीत असतात. अशा वेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सामना या दैनिक वृत्तपत्रामध्ये एक व्यंगचित्र काढून त्याखाली एक ओळ लिहिली होती की पाणी हे आपल्यासाठी प्राण आहे परंतु ते मरण आहे, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंतच. तर पाणी हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, परंतु ते जर आपल्यासाठी धोकादायक कसं होऊ नये आणि ते होऊ नये म्हणून आपण काय करावे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शोधत असताना दामोदर नदी खोरे बहुउद्देशीय प्रकल्प परिषदेच्या अध्यक्षस्थानी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले एक भाषण मला आठवतं. त्यामध्ये ते असं म्हणतात की
अतिरिक्त पाणी हे रक्ताच्या अतिरिक्त पाणी हे रक्ताच्या संकटासाठी नाही, तर जर त्याचं योग्य व्यवस्थापन केलं तर ते राष्ट्राची संपत्ती ठरू शकते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की किल्ल्यांवरती तळे आणि टाका बांधून दुर्गावरती जितके शक्य होईल तितके पाणी आपण जतन केले पाहिजे अशी त्यांनी आज्ञापत्रातून आज्ञा केलेली आहे. त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज असतील किंवा समर्थ रामदास असतील यांनीही जलसंवर्धनाबद्दल वेळोवेळी खूप सारे संदेश दिलेले आहेत. महात्मा गौतम बुद्ध म्हणतात की जर येणाऱ्या काळात आपण पाण्याचा नीट उपयोग केला नाही तर कदाचित पाण्यासाठी युद्ध पण होऊ शकतात. या आणि अनेक महापुरुषांनी जलसंवर्धनासाठी खूप सारे संदेश देऊन देखील आपण त्याकडे दुर्लक्षित केल्यामुळे नेहमीचे येतो पावसाळा असे म्हणण्याऐवजी नेहमीचे येतो दुष्काळ असे म्हणण्याची अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर आज आलेली आहे. आणि ती जर परिस्थिती खोडून काढायची असेल तर आपण काय केलं पाहिजे याचाही विचार केला पाहिजे. जलसंवर्धन करणं म्हणजे नेमकी काय? हजारो शेकडो लोकांनी एकत्र येऊन धरण बंधारे बांधणं इतकंच नसून तर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर त्याच्यासाठी काय मदत करू शकतो, कुठला खारेचा वाटा उचलू शकतो हे देखील महत्वाचं आहे. आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरती खूप सारे जबाबदारी घेऊ शकतो. उदाहरणार्थ आपण आपल्या घराच्या किंवा हॉटेल्सच्या किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंग्सच्या छतांवरती रेन हार्वेस्टिंग प्रणालीचा उपयोग करू शकतो. जेव्हा आपण ब्रश करत असतो किंवा दाढी करत असतो तेव्हा आपण बेसिनचा नळ बंद केला पाहिजे किंवा कपडे धुताना पाणी जे घेतो ते बादलीत घेतलं पाहिजे आणि तेव्हा धुताना किंवा भांडे घासताना महिलांनी नळ बंद केला पाहिजे. किंवा आणखी लोकांमध्ये जनजागृती पण करण्याची गरज आहे असं मला वाटतं. जर आपण वैयक्तिक पातळीवर जरी जलसंवर्धनामध्ये प्रयत्न केला तर ते खूप मोठं पाऊल असेल. आपण आपल्या पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतो. म्हणून जे 4 महिन्याच्या पावसाळ्यात जे पाणी पडतं त्याला व्यवस्थित अडवणं किंवा मुरवणं या हेच आपण काम करू शकतो. जसं आपण शेतात पीक पेरतो आणि त्यातून आपल्याला अमाप धान्य मिळतात, थोडं धान्य पेरल्यावर जास्त धान्य मिळतात, त्याप्रमाणे पाण्याची शेती आपण करू शकत नाही, ते पेरू शकत नाही आणि त्याला उगवू शकत नाही. त्या पाण्याचा स्रोत पाण्याचा आपल्याकडे फक्त एकच स्रोत आहे तो म्हणजे पाऊस. आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा जे जास्त पाणी असतं ते साठू शकतो किंवा त्याला जमिनीमध्ये मुरवू शकतो. म्हणून जलसंवर्धनासाठी आपल्या देशातील अनेक लोकांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. अभिनेता आमिर खान असतील, मकरंद अनासपुरे असतील किंवा नाना पाटेकर असतील आणि राजेंद्र सिंग हे राजस्थानमधील ज्यांनी जोहाडी बद्दल तयार करून पाण्याचे व्यवस्थापन केलेले आहे किंवा हिवरे बाजार असतील हे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत, आदर्श आहेत ज्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. तसेच यांचा आपण आदर्श घेतला पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये जलसंवर्धनाला महत्त्व दिले पाहिजे. जाता जाता मी एवढंच म्हणेल, सुनंद भाऊसारी या कवयित्रींची 2 ओळी मला म्हणाव्याशा वाटतात. शब्द जाऊ दे अर्थ राहू दे विषय आहे गाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंबा आज हा पाण्याचा. आभाळातील बहुमोलाचा थेंबा आज हा पाण्याचा मोती बनून सरसर येते वर्षे मधल्या सरीतुनी माळ होते निसळून जाते पावर ते जर परिकुनी. संजय करतू आभाळातील पाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंबा आज हा पाण्याचा. संजय करता तिजोरीतील खनखन त्या नाण्याचा प्रश्न तुझ्या रे जिण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंबा आज हा पाण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का थेंब तुला रे पाण्याचा आभाळातील बहुमोलाचा थेंबा आज हा पाण्याचा. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ मान्यवर कर्मचारी व परीक्षक आज मी तुम्हाला जल जीवन मिशन या विषयावर काही माझे मत मांडणार आहे. ते तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवरांनी शांतपणे ऐकावं अशी माझी नांदणी आहे. माझे नाव गोसावी श्रुती योगेश, इयत्ता 12वीत शिकते. परमपूज्य तुकाराम बाबा या पुण्यस्मरण पुण्यभूमीवर मी शिकत आहे. त्यांचं माझ्यावर खूप संस्कार व सगळे लाभले असल्यामुळे
मी इथपर्यंत येऊ शकतो. माझे मार्गदर्शन करणारे श्री केदार सर आणि माझ्या विषयाचे नाव जल जीवन मिशन. जल हे जीवन हे, जल हे जीवन हे उसे महामत किया करो, जल हे जीवन हे उसे महामत किया करो. जल या संकल्पनेसह भारत सरकारने 2024 पर्यंत ग्रामीण भारतात प्रत्येक कुटुंबाला नळ पाण्याची नीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी ही योजना केली. प्रत्येक घरात, गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येक घरात ही योजना आखलीच पाहिजे, ही योजना प्रत्येक गावात गेलीच पाहिजे, ही योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचलीच पाहिजे असे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केलेली आहे. हर घर जल या संकल्पनेसह भारतात नरेंद्र मोदी यांनी ही योजना आखली आहे. आपल्या भारतातील युवकांना आपल्या भारतातील जीवनाचा दर्जा सुधारावा, आपल्या नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकांना घरे, प्रत्येक घरामध्ये शौचालय, प्रत्येक घरामध्ये वीज, प्रत्येक घरामध्ये सुविधा, पिण्यासाठी नळाचे पाणी सुव्यवस्थित आहे की नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक युवकांना पाठवत असतात. विद्यार्थ्यांनो, पाणी आणवा पाणी जिरवा हे ब्रीद वाक्य नुसतेच आपल्या भारतामध्ये गाजलेले आहेत का? मला सांगा, पाणी हे आपल्या जीवनासाठी खरंच आवश्यक आहे का? तर प्रत्येकाला पाणी हे खूप आवश्यक आहे. पाण्यापासून काहीच होऊ शकत नाही, काहीच कोणतीही गोष्ट घेतली तर पाणी आपल्या आयुष्यासाठी खूप गरजेचे आहे. खूप म्हणजे काही, आता सगळं शेतकरी म्हटलं तर शेतीमध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी हे उपलब्धच असते. शेतकरी म्हणा, घरात असो किंवा कुठे असो, पाणी हे आपल्या जीवनाचा एक काळाचा घटकच बनलेला आहे. आपल्या जीवनासाठी पाणी हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. आपण पाणी कसं वाचवू शकतो? साधा आपल्याला हात धुवायचा आहे, नळ आपण चालू करून देतो, त्यानंतर धुतला चालूच ठेवतो, तसं आपले पाणी खूप वाया जाऊ शकतो. आपल्या भावी पिढीसाठी आपल्याला पाणी वाचवून ठेवायचं, कारण पाणी हे जीवन आहे. आपण पाण्यामध्ये खूप काही काही करू शकतो. पाण्याने वीज तयार होऊ शकते, त्यानंतर पाण्यातून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा मिळतो. आपल्या जीवनासाठी आवश्यक घटक म्हणजे ऑक्सिजन, तो सुद्धा पाण्याने बनतो. त्यानंतर झाडे, पाणीच नसलं तर झाडे कसे जगतील आणि झाडेच नसून तर आपल्याला ऑक्सिजन कसं मिळेल? त्यामुळे पाणी हे अत्यंत महत्वाचा पॉइंट आहे. पाणी अडवा पाणी जिरवा हेच मी वाक्य मी तुम्हाला सांगते आणि तेच तुम्ही करा. घेत घेत पाण्याचा सारे जाऊ खोल खोल, भूगर्भातून आवाज येतोय संपले बाबा माझी हो, भूगर्भातून आवाज येतोय संपले बाबा माझी हो. वारे मास आपण उपास करतो, वारे मास उपास करतो आढळत नाही पाणी. सिद्धैक राजा काहीतरी डोक्यात, पाण्याशिवाय सजीव सृष्टी सारी येईल धोक्यात. सिद्धैक राजा काहीतरी डोक्यात. निसर्गाने दिल्याशिवाय भांडे भरता येत नाही. विनाकारण सांडू नका पाणी तयार करता येत नाही. आज खेड्यापाड्यांमध्ये पाण्याची सर्वात जास्त बिकट परिस्थिती आहे. शहरी लोकांना तरी ही वेळ एका योग्य वेळी पाणी येते, ते कामकाज आवरून ते पाणी साठवून ठेवू शकतात. पण खेड्यागावातील लोकांचे काय, त्यांना घराभर पाण्यासाठी वयोमीर दूर चालत जावे लागते किंवा गावात येणाऱ्या टँकरमधून कष्टपूर्वक पाणी मिळवावे लागते. ते पाणी त्यांना सर्वात प्रथम पिण्यासाठी व त्याच्यानंतर अन्न शिजवण्यासाठी वापरता येतं. पण स्वच्छतेसाठी त्यांना तेवढं पाणी पुरत नाही, त्याच्यामुळं
स्वच्छतेमुळे किती रोगराई पसरते याची कल्पना न केलेलीच बरी. मानवाला दैनंदिन जीवनासाठी पाण्याची एवढी टंचाई आहे, तर शेतीसाठी व वृक्षवाढीसाठी पाण्याची किती गरज आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यानुसार पाण्याचे संवर्धन केले पाहिजे. वास्तवात भारताला नद्यांचा देश मानला जातो. पाऊस हा व्यवस्थित पडत नाही ज्या देशांमध्ये पाण्याची टंचाई. उदाहरणार्थ कोकण भागात पाऊस पडतो. कोकण व इतर भागांमध्ये जो पाऊस पडतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पूर येतो. आजूबाजूच्या परिसरातील प्रदेशांना त्या पाण्याचा त्रास होतो. त्याच्या बातम्या आपण दैनंदिन वर्तमानपत्रात वाचतच राहतो. याचा अर्थ असा की उपलब्ध असणाऱ्या 80% पाण्यापैकी आपण 80% पाण्याचा उपयोग करू शकत नाही. हे भारताचे दुर्दैव. आपण धान्य पेरू शकतो, ते आम्हा उगवू शकतो, पण पाणी हे पेरू शकत नाही आणि ते उगवू शकत नाही. त्याच्यामुळे बाबूच आहे, त्याचबरोबर वनिले स्कूलचे माननीय व्यवहारे सर आणि रतन दात्या वडुले साहेब, तसेच कापसे साहेब आणि इथे उपस्थित सर्व महादेव पार्टिसिपेंट ज्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, अशा सर्व स्पर्धकांचीही या ठिकाणी निर्माण होत नसतं. पाण्याचा साठा हा मर्यादित आहे आणि म्हणून पाणी वाचवणं आणि आपल्या पुढच्या पिढीला ते हस्तांतरित करण्यासाठी आज आपण पाणी वाचवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या सर्वांवर फार मोठी जबाबदारी आहे. भविष्यकाळ जो आहे तो नक्कीच चांगला असणार आहे, सुवर्णमय असणार आहे. आणि आपला देश जो कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीसाठी आवश्यक असणारं पाणी जे आहे, शेतकरी वाचला, शेतकरी केव्हा वाचणार आहे जेव्हा त्याच्या शेतीला पाणी असणार आहे. आणि म्हणून खूप मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. पाणी वाचवा म्हणजे आपलं जीवन वाचेल. संयोजकांनी मला या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. धन्यवाद मॅडम. ज्याची आपण आतुरतेने वाट बघत आहोत तो क्षण आपण या ठिकाणी आता आलेला आहे. पंचायत समिती निफाड यांच्या माध्यमातून जलजीवन या स्पर्धेसाठी ज्युनियर कॉलेजचे तालुक्यातील जवळपास 6 कॉलेज असे जवळपास 11 कॉलेजांनी या स्पर्धेसाठी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रथम या ठिकाणी गुणदान करणारे जे लोक आहेत त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करूया. यानंतर मस्कर मॅडम, तिसरा क्रमांक मिळवणारे विद्यार्थी अमित विनायक कांगणे, की आपण या ठिकाणी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. आता मी भाऊ हरिदारा ज्युनियर कॉलेजची सर्वे ईश्वरी विद्यार्थ्यांनी टाळा वाजवा. आणि आदरणीय सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. यानंतर आपण सिनियर कॉलेजच्या बक्षीस वितरणाकडे येऊया. सिनियर कॉलेज शुभम हिचा दुसरा क्रमांक आलेला आहे. मी आदरणीय तात्यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा या ठिकाणी सन्मान करावा. विशाल हिचा सत्कार
आदरणीय बाहुली करावा असं मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. प्रथम क्रमांक जावळे पूजा विशाल. सर्वांनी जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहे. प्रथम क्रमांक इथं आलेला आहे सिनेमा कॉलेजमध्ये जावळे पूजा विशाल. धन्यवाद सर्वांना. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. जिल्हा स्तरावर झालेली आहे. जिल्हा स्तरासाठी